भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फटाके फोडत आणि साखर वाट्यात जल्लोष झालाय मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते पुण्याच्या लाल महालात जमले यावेळी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याबद्दल आनंद साजरा करण्यात आलाय दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी आपण पाहूया महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विरोधी पक्ष आणि वेगवेगळ्या संघटनेकडून आनंद साजरा केला जातोय माझ्यासोबत सध्या मराठा क्रांती मोर्चाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जल्लोष साजरा करताय लाल महलच्या प परिसरात तुम्ही फटाके वाजवताय साखर वाटताय एक वेगळा उत्साह आहे तुमची मागणी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी झाली त्यामुळं आम्ही या ऐतिहासिक लाल महाल या ठिकाणी फटाकडे वाजून आणि साखर वाटप करून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे कारण त्यांनी कायम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रपुरुषांचा अपमान केला त्या आम्ही कदापि सहन करणार नव्हतो मराठा क्रांती मोर्चाने कायम मागणी केली होती की या राज्यपालांना हटवा म्हणून उशीरा का होईना पण या भारतीय जनता पार्टीनी आणि संघाच्या लोकांनी त्यांची हकलपट्टी केली त्याचा आम्हाला आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एक फेब्रुवारी जयंती आहे ते जयंती आता मोठ्या प्रमाणावर आम्ही साजरी करू आणि आनंद उत्सव द्विगणित करू जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते एकमेकांना साखर आहेत साखर वाटत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील दिली जाते हे खरंतर एक आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात राहून महापुरुषांचा या ठिकाणी अवमान केला अपमान केला त्यांच्या विरोधात आंदोलन केला आणि या आंदोलना आज कुठेतरी यश आलंय अशी भावना या सगळ्या लोकांची आणि त्यामुळं ते या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट